लातूरच्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातल्या नागेवाडी पुलावरचा एक थरारक प्रसंग. शनिवारी दुपारपासूनच शिरूर अनंतपाळ तालुक्यात जोरदार पाऊस पडतोय, त्यामुळे घरणी नदीला पूर आलाय. नागेवाडी पुलावरून घरणी नदीचं पाणी वाहत होतं. या वाहत्या पाण्यातून पूल पार करण्याचा प्रयत्न एका इसमानं केला, मात्र हा प्रयत्न त्याच्यात चांगलाच अंगलट आला. पाण्याचा प्रवाह मोठा असल्यानं पाण्यासोबत हा माणूस वाहून गेला. हा सगळा थरारक प्रसंग घडला त्यावेळेला पुलाच्या दुतर्फा लोक उभे होते, पण पाण्यात वाहून गेलेल्या व्यक्तीला ते वाचवू शकले नाही. थरारक दृश्य आपण लातूरमध्ये पाहतोय. आपण या संदर्भात अधिक जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शशिकांत पाटील यांच्याकडून. शशिकांत, काय अधिक माहिती मिळते या व्यक्तीबाबतची? सुवर्णा, शिरूर अनंतपाळ तालुक्यातली ही घटना आहे. नागेवाडी गाव आहे, या नागेवाडीजवळ हा पूल आहे, घरणी नदीवर हा पूल आहे. आणि दुपारपासून शिरूर अनंतपाळ आणि लातूर जिल्ह्यातच जोरदार असा पाऊस चालला आहे. मान्सूनचं जोरदार आगमन झालेलं आहे. सगळीकडे नागरिक शेतकरी या पावसामुळे सुखावलेले असताना हा व्यक्ती पूल पार करण्याच्या नादामध्ये हा पाण्यात वाहून गेलेला आहे. खर तर पुलावरून पाणी जात असताना अशा पद्धतीचं धाडस करणं हे अतिशय चुकीचं आहे, मात्र या व्यक्तीनं हे धाडस का केलं हे कळत नाहीये. आणि पुराच्या पाण्याचा मोठा प्रवाह होता, आपण बघू शकता दृश्यामध्ये. पुरावरचं पाणी हे पुलावरून जात असताना आणि पूल पार करण्याच्या नादामध्ये हा व्यक्ती पाण्यात वाहून गेलेला आहे. या व्यक्तीचं अजून नाव कन्फर्म झालेलं नाहीये, पण प्रकाश सोमनाथ जळकोटे असं या व्यक्तीचं नाव असं स्थानिकाकडून सांगण्यात येत आहे, मात्र प्रशासनानं अद्याप या नावाला दुजोरा दिलेला नाहीये. हा व्यक्ती पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेला आहे. पुढे याचं काय झालं आपल्याला काही वेळानंतर कळेलच, पण अशा पद्धतीचं धाडस अगदी बरोबर आहे शशिकांत. असं धाडस करणं जीवावर बेततंय हे स्पष्ट दिसतंय. आजचा तर पहिलाच पाऊस आहे, अजून पुढचे 4 महिने पाऊस बरसणार आहे, त्यामुळे आपणही Z24 अशा माध्यमातून प्रेक्षकांना आवाहन करूयात की कुणीही असं धाडस करू नका, कारण हे धाडस तुमच्या जीवावर बेतू शकतं. थोडा उशीर झाला तरी चालेल, पण असं धाडस करणं टाळा, कारण घरी तुमची वाट पाहणारं कुणीतरी असतं. शशिकांत, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. ही दृश्य आपण शिरूर अनंतपाळा इथली पाहतोय. या ठिकाणी घरणी नदीला पूर आला होता आणि पुलावरून पाणी वाहत होतं. अशा परिस्थितीत या इसमानं हा पूल पार करण्याचा प्रयत्न केला आणि हे धाडस त्याच्या अंगलट आलंय, जीवावर बेतलंय. Z24 तास रहा एक पाऊल पुढे.